अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या माऊली लस्सी, अण्णा वडेवाले आणि दाबेली कट्टा या शाखांच्या मुख्य शाखेचं उद्घाटन समारंभ मंगळवारी परमपूज्य स्वामी कैलास नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. माऊली उद्योग समूहाचे संस्थापक सागर काळे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या माऊलीच्या विविध शाखांचे कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर मोठे जाळे पसरत आहे. अगदी अल्पावधीतच माऊली शाखेने शेकडो शाखांचा शुभारंभ केला आहे. यातील मुख्य शाखेचे कोपरगाव शहरातील मेन रोड विघ्नेश्वर चौक येथे उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध व्याख्याते वैभव ढूस उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, कोल्हे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रमेश घोडेराव, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, विजयराव आढाव, राष्ट्रवादीचे मनोज नरोडे, संचालक सागर काळे, आकाश भाऊ, निलेश जवघाले, ऋषिकेश सोनोळे यांच्यासह कोपरगाव शहरातील मान्यवर व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या स्टॉल्सला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन मान्यवरांनी केले आहे. ठिकाणी माऊली फ्रँचायझीच्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आज या ठिकाणी अण्णा वडेपाव, प्युअर वडेपाव, मसाल्याचा वडा व दाबेली कट्टा या माऊली फ्रँचायझीच्या माध्यमातून व किरण भाऊ व त्यांचे सर्व साथीदार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये एक नवीन वडापाव, अण्णा वडापाव या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झालेला आहे. तरी सर्व कोपरगाववासियांनी या वड्याचा आनंद घ्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन सदिच्छा सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी अशी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी आज सर्वांसाठी या ठिकाणी अण्णा वडे उद्घाटन शुभारंभ झालेला आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वप्रथम किरणदादा काळे आणि सर्व मित्रपरिवाराचं मी आभार व्यक्त करतो, तुम्ही मला इथं बोलावलं. माऊली लस्सी मठ्ठा आणि दाबेली कट्टा या दोन व्यवसायाच्या उभारणीनंतर किरण काळे या उद्योजकाकडनं साधारणतः एक 200+ उद्योजक घडले असतील. मी आकडा कन्फर्म नाही आहे, पण 200+ त्यांच्या ब्रांचेस झाले आहेत या दोन्ही मिळून. आणि 200+ घराला हातभार लागला आहे सकाळ संध्याकाळच्या भाकरीसाठी. आणि आता एक तिसरी सुरुवात झाली आहे अण्णा वडेवाले या नावाने. माणूस काय थांबायचं नाव घेत नाही आहे, मजाकचा भाग वेगळा, पण या उद्योजकाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. या उद्योजकाच्या हातून महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी व्यक्ती हा उद्योगात पडला पाहिजे. जसं गुजरात या राज्याकडे बघितलं जातं एक औद्योगिक राज्य म्हणून, एक व्यावसायिक राज्य म्हणून बघितलं जातं, तसं पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची सुद्धा अशी परिस्थिती होणार आहे की महाराष्ट्र या राज्याकडं एक औद्योगिक राज्य, एक व्यावसायिक राज्य म्हणून बघितलं जाणार आहे. आणि त्या ह्या गोष्टीमध्ये किरणदादांसारख्या उद्योजकांचा सुद्धा एक खारीचा वाटा असणार आहे. मी मोहंगिरी महाराजांचरणी प्रार्थना करतो की दादांच्या हातून असेच हजारो उद्योजक घडत राहो. आणि बस जाता जाता एवढं सांगेल की दादा, तुम्हाला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणतेपण आणि जगत जेतेपण तुम्हाला सुखी आणि समृद्ध व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अण्णा वडेवाले यांची उभ्या महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी आहे, तीच आज कोपरगावमध्ये खवायन करता त्यांनी चालू केले. आमचे मित्र विजूभाऊ काळे, किरणजी काळे यांची ही फ्रँचायझी चालू आली महाराजांच्या हस्ते. आज एक उद्घाटन झालेले आहे त्यांच्या व्यवसायाकरता. पूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आमचे नेते आशुतोषदादा काळे, आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वतीने आणि आमच्या गावठाणाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा व्यवसाय असाच वृद्धिंगत होत जावो एवढी मी साईचरणी प्रार्थना करतो. श्री किरण काळे यांनी कोपरगाव शहरातील या मध्यवर्ती ठिकाणी विघ्नेश्वर चौकामध्ये 80 स्तंभासमोर अण्णा वडेवाले व दाबेली कट्टा, माऊली पट्टा या नवीन व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे.
आपले आदरणीय बाबाजी, आपल्या पंच समितीचे माजी सभापती सुनील बोदेवकर यांच्या समेत या ठिकाणी या व्यवसायाचं उद्घाटन बाबाजींनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी केलेलं आहे. मी आपल्या समाम कोपरगावकरांच्या वतीने त्यांना या व्यवसायात शुभेच्छा देतो. एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी त्यांच्या हातून घडावा अशी साईच्यांनी प्रार्थना करतो. परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो, थांबतो.